अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांना ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांच्या मार्फत खत विक्री करण्यासाठी MCDC या कंपनीला खत विक्रीचा परवाना दिला असून सदरील कंपनीला पाळधी गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांनी खत मागणीचा प्रस्ताव पाठवला होता। या मागणीनुसार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांचा कंपनीतर्फे खत पुरवठा करण्यात आला आहे। शेतकरी बांधवांना खत उपलब्ध व्हावे म्हणून आज इन्फो कंपनीचे माजी संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संजयदादा गरुड तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रमिलाताई पाटील व MCDC कंपनीचे विभागीय व्यवस्थापक मुरलीधर पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी बांधवांना खत वाटप करण्यात आले आहे। आज आमच्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय भैयासाहेब, आदरणीय त्यांच्या समवेत आलेले प्रोफेसर MB पाटील सर, आदरणीय चौधरी आमच्या झाशीच्या राणी, आदरणीय जिल्हा परिषद सदस्य प्रमिलाताई पाटील, या विभागाचे आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य व या संस्थेचे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय कैलास बापू, आदरणीय गणेश दादा, सर्व सन्माननीय संचालक मंडळ, या विकास सोसायटीचे सेक्रेटरी, मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। अल्पशा सूचनेवर भैयासाहेबांच्या कानावर ज्या ज्या वेळेस तक्रारी गेली असतील, मग मका खरेदी असो, ज्वारी खरेदी असो, कापूस खरेदीची मुदत वाढत असो, या तिघही मुदतवाढी आजपर्यंत भैयासाहेबांनी वेळोवेळी कानावर टाकल्यानंतर वर लावून धरलं। मग आपल्या मंत्रिमंडळात त्यांचं वजन खर्च करून महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून मग या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री या सगळ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी त्यांनी मुदतवाढ करून दिली। तसंच खताचाही रेटा कैलास बापूंनी आपण सगळ्यांनी लावला आणि त्यांनी वर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अतिशय कर्तव्यदक्ष मंत्री, ज्या 22 सोसायट्यांच्या कर्जमाफी ज्या याद्या थांबल्या होत्या त्या आम्ही बोलल्यानंतर 3 तासाच्या आधी याद्या आमच्या व्हॉट्सअपवर आलेल्या होत्या। जिल्ह्यामध्ये कर्जमाफीच्या याद्या 22 सोसायट्यांच्या थांबलेल्या होत्या माझ्यासाठी, आणि त्यांना एक दिवस सहज बोललो त्याच्यामध्ये लगेच तुम्हाला मेसेजिंगमध्ये खरोखर एक कर्तव्यदक्ष अधिकारी मंत्री म्हणून चांगल्या पद्धतीने भैयासाहेबांच्या शब्दाला तिथे वजन आहे आणि त्याच्यामुळे आपली जी व्यापाऱ्यांकडे लूट होते, ब्लॅक होतो खताचा, तो थांबवून विकास सोसायट्यांना प्राधान्य देऊन आज ही खत वाटपाची सुरुवात आदरणीय रवींद्र पाटील साहेबांच्या हातून आपण करतो आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि प्रत्येक राज्याला किती खत द्यायचं हा अधिकार केंद्र सरकारचा आहे आणि केंद्र सरकार आपल्या इथे भाजपचं सरकार नसल्यामुळे दुधा भाव करतो आहे, हेही यावरून अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे। तरी हायच्या खतामध्ये आपण वापर करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न जिल्ह्याच्या नेत्यांमार्फत करतो आहे। एक विकास सोसायटी ना स्वतःची इमारत आहे, जशी पूर्वी सहकार क्षेत्रात आदरणीय स्वर्गीय प्रल्हाद भाऊंना जाणीव होती, तीच जाणीव भैयासाहेबांच्या अंगी सहकार क्षेत्राच्या बाबतीत आहे। हे कायम त्यांच्या कामातून दिसून आलेलं आहे आणि म्हणून या खताचे उपयोग आणि विल्हेवाट आपण चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोचवा। आज भैयासाहेब एका शब्दावर आले, वेळात वेळ काढून आले, सोबत गाडीही घेऊन आले खताची, त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार मानतो आपल्या नांदेड तालुक्याच्या वतीने आणि हार्दिक धन्यवादही देतो। आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने आम्ही सोसायटीमध्ये सर्व लोक चांगल्या पद्धतीने काम करतो आहे। त्यावेळी लोकांना खताची तुटवडा जाणवत होता, उपरंत उपलब्ध वर्तूनच उपलब्ध होत नव्हतं, म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून नेहमी आमचा प्रयत्न तोच असायचा। आमचे संचालक असतील, आमचे भाऊ असतील गणेश अप्पा, आमचे सचिव, या सर्व संचालक मंडळांनी खूप प्रयत्न केले। त्याचप्रमाणे आमचे जे सचिव आहेत आणि ह्या दुकानाचे जे संचालक आहेत, आमच्या संस्थेचे प्रतिनिधी, त्यांनी सुद्धा बऱ्याच वेळा खतं उपलब्ध कसे राहतील याच्यासाठी मोठा प्रयत्न केला गोविंदा पांडांनी, आणि ही सोसायटी ह्या खताचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीनं बऱ्याच दिवसापासून करते। या परिसरामध्ये एक नावारूपाला आलेली अशी सोसायटी म्हणून आमची ही सोसायटी आहे। या ठिकाणी विशेष बाब म्हणजे
आमच्याकडे इतर सोसायट्यांसारखं जो निधी असतो तो आमचा स्वतःचा निधी आहे वयस आहे. म्हणजे आम्हाला क्रेडिटवर किंवा असं उधार किंवा कर्ज काढून कुठल्याही प्रकारचं मी कर्ज त्यावर घेतलेलं नाही आहे. हे आमच्या निधीतच आमचं काम चालत आहे आणि त्यामुळे फक्त आम्हाला पुन्हा तिथून मला सर्व नेते मंडळाला एक विनंती आहे आणि साहेबांना पण विनंती आहे की थोडंसं आम्हाला अजून पत्रक घ्यावं, आमच्यासाठी शब्द खर्च करावे आणि जेणेकरून आम्हाला भविष्य ते अडचण येणार नाही असं काम आमच्या वतीनं तुम्ही करावं अशी विनंती करतो. त्याचप्रमाणे सोसायटीला आता नवीन सहकार कायद्याच्या माध्यमातून जे जे फॅसिलिटी मिळणार या MCDCमध्ये आणि आणखी जे सरकारची नवीन योजना चालू झालेली आहे त्या संदर्भात मी चर्चा करेलच आपल्या नेत्यांची आणि जास्तीत जास्त त्यामधून सोसायटीला फायदा होईल जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा सर्व माल या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होईल अशा पद्धतीनं शासनाच्या योजनेनुसार आम्हाला काम करण्याचा आमचा मानस आहे. आदरणीय संजय दादा करू, माझ्यासोबत आलेले प्राध्यापक एन डी पाटील सहकारचे नेते, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष चंद्रकांत चौधरी, जिल्हा परिषद सदस्या साहेब गैडार भाऊ, विकास त्यांचे सर्व सत्ताकंटा सचिव बंधू. सत्ताचा तुकडा गेल्या 8-10 दिवसापासून फार मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे. जिल्हा राष्ट्रीयचा अध्यक्ष या नात्याने सहकार मंत्री महोदय आणि सहकार आयुक्त या दोघांना देखील विनंती केली की खतं वाटप हे सहकारी संस्थांमार्फत झालं पाहिजे. सहकारी संस्थांच्या मार्फत जर वाटप झालं तर गैरव्यवहार होत नाही, नफा कमी मिळतो आणि स्वस्त दरात प्रामुख्याने शेतकऱ्यांपर्यंत खत जातं. मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून देखील मागच्या काळात 60% आम्ही सहकारी संस्थांना खतपुरवठा करत होतो. आज देखील प्रामुख्याने जास्तीत जास्त खतपुरवठा राज्य सरकारच्या वतीने या राज्याचे सहकार मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील, सहकार आयुक्त या दोघांच्या मार्फत नव्हेच्या त्यांच्या आदेशाने आज पाळधी विकास सोसायटीला खत मिळत आहे, याचा देखील आम्हाला आनंद आहे. प्रामुख्याने विकास सोसायटी असेल, फुटसेल असेल, सहकारी संस्था ज्या ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना खत पुरवठा राज्य सरकारच्या मार्फत दिला जातो, त्याबद्दल राज्य सरकारचे मी आभार मानतो, अभिनंदन मानतो आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत हा माल जाईल आणि स्वस्त दरात जाईल, किमान कमीत कमी नफ्यामध्ये सोसायटी काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कैलास पाटील आणि त्यांचे सहकारी यांचा देखील अभिनंदन करतो. तत्परता दाखवून त्यांनी ताबडतोब MCDCमार्फत MC पाटील जे आहे यांच्यामार्फत हा खतपुरवठा झालेला आहे. अधिक मागणीनुसार खतपुरवठा करता येईल, शेतकऱ्यांना कुठेही खताची अडचण येणार नाही याची दक्षता घेण्याचं काम आम्ही करू. संस्थेच्या वतीने आमचं स्वागत केलं, त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.